कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग लोकल टू ग्लोबल बनतोय जिल्ह्यातील पूरपरिस्थितीसह विविध संकटावेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची परदेशी विद्यापीठांना भुरळ पडली आहे त्यातून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी परदेशी विद्यापीठांची शिष्टमंडळं कोल्हापूरला भेट देत आहेत इंग्लंडमधील एका विद्यापीठाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला नुकतीच भेट देऊन माहिती घेतली त्यामुळं कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची विश्वासार्हता आणि गुणवत्ता सिद्ध झाली आहे सन एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार पाच आणि दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या कटू आठवणी आजही नागरिकांच्या मनात आहेत या तीन महापुरांवेळी आणि अन्य आपत्तीवेळीसुद्धा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं चांगली कामगिरी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग कार्यरत असतो विशेषतः तीनही महापुराच्या वेळी तसंच एखाद्या भीषण अपघातावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्परतेनं बचाव कार्य राबवलंय त्यामुळंच जीवितहानी कमीत कमी झाली प्रत्येक गावातील स्थानिक नागरिकांना आणि युवक युवतींना विश्वासात घेऊन आपदा पथक तयार केलं आणि त्यामुळंच महापुरात गतिमान काम झालंय या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील एका विद्यापीठात एम एस सीच्या अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन हा विषय आहे तो अधिक परिपूर्ण करण्यासाठी इंग्लंड विद्यापीठातील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संगपाळ यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा केली ते त्यांच्या विद्यापीठामध्ये आपत्ती व्यवस्थापन विषयामध्ये एम एस सी मास्टर ऑफ सायन्स हा कोर्स सुरू आहेत आणि त्यांच्या या अभ्यासक्रमामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कामाचा बराचसा अंतर्भाव असणार आहे यामध्ये त्यांनी भारतातल्याही नामांकित तीन विद्यापीठांसोबत भागीदारी केलेली आहे आणि हा अभ्यासक्रम त्यांचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांच्या देशातून इकडे येणारे जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील तेही आपल्या या आपत्ती व्यवस्थापन विषयातील कामाचा येऊन अभ्यास करणार आहेत त्या विषयीची थोडीशी चर्चा करण्यासाठी आज ते आलेले होते दोन महिन्यापूर्वी आणखी एका परदेशी विद्यापीठाच्या शिष्टमंडळानं सुद्धा कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेतली त्यामुळं कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जातीय ही समाधानाची बाब आहे